2024 हा महिना वृषभ राशीसाठी सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, अडकलेली कामं मार्गी लागू शकतात, करिअरमध्ये हवं तसं यश मिळवता येईल, व्यवसायात सुद्धा हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवातही तुम्ही करू शकता. कामातील सर्व अडथळे दूर होण्याचा हा काळ आहे. आणखीन काय काय घडणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, वृषभ रास म्हणजेच खेळकरपणा, आशावादीपणा, भरपूर उत्साह, रसिकता, कलाप्रियता, आयुष्यातील प्रत्येक रंगावर प्रेम करणारी, आयुष्याचा आकंठ आस्वाद घेणारी अशी रास. आधुनिक फॅशनची आवड या राशीच्या लोकांना असते. हर तऱ्हेच्या मौल्यवान वस्तूंची किंवा दागिन्यांची सुद्धा आवड असते. चैनीच्या वस्तू यांना प्रिय असतात. वृषभ राशीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड आशावादी अशी ही रास असते आणि हाच आशावादीपणा यांना यश मिळवून देतो. भरपूर उत्साह असल्याने लहान सहान गोष्टींपासून मनस्ताप करून घेणं किंवा चिडणं इत्यादींचा अभाव असतो. म्हणूनच या राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असून सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या असतात. शुक्र ग्रह हा या राशीचा स्वामी आहे आणि शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे, प्रेमाचा कारक ग्रह आहे. म्हणूनच प्रेम प्रकरणात ही राशी अत्यंत अनुकूल मानली जाते. म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर ही रास अगदी रोमॅन्टिक अशी रास मानली जाते. आता या राशीसाठी नोव्हेंबर महिना काय काय घेऊन आलाय बरं, तर वृषभ राशीची लोक त्यांच्या कामामध्ये कठोर परिश्रम करताना नोव्हेंबर महिन्यात दिसतील, ज्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळतील आणि यश तुमच्या समोर येईल. तुमच्या प्रियजनांकडे मात्र त्या नादात तुम्ही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न या महिन्यात करतील, त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. मोठ्या खर्चामुळे आर्थिक बजेट जरा गडबडू शकतं, कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेली आहे दिवाळी. दिवाळी म्हटलं की शॉपिंग भरपूर होतेच, नातेवाईक एकत्र येतात आणि या सगळ्यामध्ये खर्च होणं अगदी स्वाभाविक गोष्ट आहे जो वृषभ राशीचा होऊ शकतो. पण तरी सुद्धा बजेटकडे लक्ष द्यायचं आहे आणि आर्थिक बजेट बिघडणार नाही यासाठी आधीच सावधगिरी घ्यायची आहे. व्यवहार करताना सुद्धा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उधारीवर वस्तू विकणं टाळा. जर तुम्ही व्यवसाय करताय तर उधारीवर कुणालाही काहीही देऊ नका, कर्ज कुणाला या महिन्यात देऊ नका. मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचा आणि काळजीपूर्वक वाचूनच कुठलेही निर्णय घ्या, जेणेकरून भविष्यात कोणत्याही समस्या उद्भवणार नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अगदी रिलॅक्स मूडमध्ये असता, मित्रांमध्ये असता, नातेवाईकांमध्ये असता आणि गप्पा गोष्टी करताना विनोद करता, तेव्हा विनोद करताना सुद्धा सावधगिरी बाळगायची आहे, कारण एखाद्याच्या मनाला ती गोष्ट लागून वाद होऊ शकतो. त्यामुळे बोलताना सावधगिरी बाळगा. पण एक चांगली गोष्ट या महिन्यात घडणार आहे, ते म्हणजे धनलाभाचे योग आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला चांगल्या पद्धतीने धनलाभ होऊ शकतो. फक्त कुटुंबावर धन खर्च करावं लागू शकतं, जे मगाशी म्हटलं की खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. आता वृषभ राशीचे लोक नोव्हेंबर महिन्यात कुठले उपाय करू शकतात, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे दिवाळी. 1 नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजन आहे आणि या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टक हे जे स्तोत्र आहे ते 11 वेळा नक्की म्हणा, त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा श्रीसूक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता, पण श्रीसूक्त म्हणायचं असेल तर ते 16 वेळा म्हणावं लागेल. महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र म्हणायला सोपं आहे, श्रीसूक्त म्हणायला थोडं अवघड आहे. पण तुम्हाला येत असेल तर तुम्ही श्रीसूक्तसुद्धा म्हणू शकता. कुठलंही एक स्तोत्र निवडा, पण ते श्रद्धा भक्तीने म्हणा आणि महालक्ष्मीची पूजा करा. यंदा लक्ष्मीपूजन शुक्रवारी आलेलं आहे, हा सुद्धा अत्यंत उत्तम योग आहे आणि या योगाचा लाभ वृषभ राशींनी करून घ्यायचा आहे, कारण वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. लक्ष्मीची उपासना ही तुम्हाला लाभदायक ठरणारी असते, त्यामुळे या संधीचा फायदा तुम्ही निश्चितच करून घेऊ शकता. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसं करावं, त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींचं पूजन कसं करावं, वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा कशी करावी, या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. त्यामध्ये पूजा करून दाखवलेल्या आहेत, साहित्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. ते सगळे व्हिडिओ नक्की बघा, ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील
ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.